हॅलो स्टुडंट या व्हिडिओमध्ये आपण सेकंड स्टँडर्ड इंग्लिश मिडियम इंग्लिश या सब्जेक्टचा टू पॉईंट सेकंड युनिटमधला फायू म्हणजे टू पॉईंट फाईव्ह लँग्वेज स्टडी या लेसनचा स्टडी करणार आहोत याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्राईबिंग वर्ड्स वर्ड डिस्क्राईब करायचे आहेत पहा याच्या आधीच्या सगळ्या लेसनचे व्हिडिओ म्हणजे वन युनिट आणि टू युनिट सगळे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळून जातील तसेच मॅथचे सुद्धा हाफपेक्षा जास्त सिलेबस कम्प्लीट केलेलं आहे आणि पुढचा सुद्धा कम्प्लीट होणार आहे त्याचीसुद्धा प्लेलिस्टची लिंक मी कमेंटमध्ये दिलेली आहे सगळे व्हिडिओ पहा आणि तुम्हाला मॅथ्स आणि इंग्लिश दोघांचे वर्कबुकचे व्हिडिओ सॉल्व्ह करून हवे असतील तर मला कमेंटमध्ये कळवा म्हणजे मी तुम्हाला वर्कबुकचे सगळे क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह केलेले व्हिडिओ अपलोड करेन पण फक्त कमेंट करणं आवश्यक आहे तसेच चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकेन तुम्हाला त्याचे लगेच नोटिफिकेशन येतील चला तर मग स्टार्ट करूया टू पॉईंट फाईव्ह लँग्वेज स्टडी लेट्स नो अ मँगो यल मँगो इज यल्लो इन कलर इट इज व्हॅरी स्वीट अँड टेस्टी ते बघा वर्ड तुम्हाला दिलेले आहेत येल्लो अँड स्वीट मँगो इज येलो इन कलर म्हणजे मँगो हा कलरमध्ये येलो आहे मँगो येलो कलरचा असतो अँड इट इज व्हेरी स्वीट इन टेस्ट म्हणजे त्याची सुद्धा खूप गूब खूप गोड असते स्वीट असतो पुढे पहा काय सांगितलं तुम्हाला अ रोज इज रेड इट इज व्हेरी ब्युटिफुल रोज कसं असतं रेड कलरचं असतं आणि खूप दिसायला सुंदर असतं दोन वर्ड आलेले आहेत रेड आणि ब्युटिफुल रोज इज रेड रोज इज व्हेरी ब्युटिफुल रोजबद्दलच सांगितलं की नाही रोज रेड आहे आणि रोज ब्युटिफुल आहे वरती सुद्धा मँगो येल्लो आहे मँगो स्वीट आहे मँगोबद्दल माहिती दिली इथे रेड रोज बद्दल माहिती दिलेली आहे नेक्स्ट तुम्हाला काय सांगितलेलं आहे पेन्सिल बघा फोर पेन्सिल आहेत दीज आर फोर पेन्सिल्स चार पेन्सिल्स आहेत वी यूज शार्प पेन्सिल टू राईट आपण कसं वापरतो पेन्सिल शार्प केलेली पेन्सिल वापरतो चार पेन्सिली आहेत पण त्या अशाच वापरता येणार का नाही त्याला शार्प केलेला आहे बघा म्हणजे काय पेन्सिलबद्दलच सांगितलेलं आहे किती आहेत तर पेन्सिल फोर आहेत आणि कशा आहेत तर शार्प आहेत त्या हे कशाबद्दल सांगितलेलं आहे फोर आणि शार्प तर पेन्सिलबद्दल पेन्सिल फोर पेन्सिल शार्प पेन्सिल आहे अ डॉग इज क्लेवर अँड लॉयल ॲनिमल बघा डॉग कसा आहे हुशार आहे क्लेवर आहे आणि प्रामाणिक आहे लॉयल आहे मग दोन हे वर्ड आलेत क्लेवर आणि लॉयल हे कोणासाठी आलेत डॉगसाठी अ डॉग इज क्लेवर अँड लॉयल ॲनिमल डॉग कसा आहे क्लेवर सुद्धा आहे आणि लॉयलसुद्धा हे दोन जे वर्ड आहेत ते कशासाठी आलेले आहेत डॉगसाठी आलेले आहेत नेक्स्ट बघा वर्ड इज बोल्ड वर्ड इन बोल्ड डिस्क्राईब अबाऊट इच ॲटम दे आर डिस्क्राइबिंग वर्ड बघा हे वर्ड जे आहे ते ह्या ॲटम विषयी करता करतायत तुम्हाला जास्त मँगो तर आहे पण तो कसा आहे यल्लो आहे कसा आहे स्वीट आहे रोज तर आहे पण ते कसं आहे रेड आहे ब्यूटीफुल आहे पेन्सिल्स तर तुम्हाला दिसत आहेत पण त्या पेन्सिल किती आहेत तर फोर आहेत आणि कशा आहेत शार्प आहेत त्या हे दोन वर्ड पेन्सिल डिस्क्राईब करतायत आणि क्लेवर आणि लॉयल कोण आहे डॉग आहे डॉगला डिस्क्राईब डॉग आहे माहिती आहे पण तो कसा आहे तो क्लेवर पण आहे तो लॉयल पण आहे म्हणजे हे लेटर्स हे वर्ड्स आहेत ते त्या आयटमला डिस्क्राईब करतायत म्हणून ह्या सगळ्या वर्डना जे डार्क ह्याच्यात लिहिलेले आहेत येल्लो स्वीट रेड ब्युटिफुल फोर शार्प क्लेवर लॉयल हे सगळे वर्ड काय आहेत ह्या वर्डला म्हणायचं डिस्क्राईबिंग वर्ड का कारण का ते त्या ॲटमला डिस्क्राईब करतायत त्याच्याविषयी अधिक माहिती सांगतायत म्हणून त्याला म्हणायचं डिस्क्राईबिंग वर्ड लक्षात घ्या हे सगळे आहेत डिस्क्राईबिंग वर्ड पहा आता की तुम्हाला मॅच द फॉलोईंग तुम्हाला डिस्क्राईबिंग वर्ड आणि तो ॲटम याला मॅच करायचा आहे सगळ्यात पहिलं आहे शार्प शार्प काय असते पेन्सिल क्लेवर क्लेवर कोण आहे डॉग स्वीट स्वीट काय आहे मँगो आणि रेड काय आहे तर रोज अशा पद्धतीने तुम्ही डिस्क्राईबिंग वर्ड हे आहेत सगळे डिस्क्राईबिंग वर्ड आणि हे आहेत ऍटम या बद्दल या वर्डने डिस्क्राईब केलंय त्याच्या आपण मॅच केलेले आहेत पेयर युझिंग द गिव्हन पिक्चर राईट द करेक्ट डिस्क्राईबिंग वर्ड फ्रॉम द गिव्हन फ्रॉम द वर्ड गिव्हन इन अ बॉक्स तुम्हाला फिल इन द ब्लँक्स करायचे आहेत पण ब्लँक्स ज्या आहेत त्याच्यामध्ये काय फील करायचं आहे तर हे पुढे जे डिस्क्राईबिंग वर्ड दिलेत हे फील करायचे आहेत सगळ्यात पहिले बघूया पहा पहिलं आहे दिस इज अ बॉल दिस इज डॅश डॅश बॉल कसा आहे हा बॉल पहा धीस इज अ बिग बॉल बिग हा त्याचा डिस्क्राइबिंग वर्ड आहे कसला बिग हा डिस्क्राईबिंग वर्ड आहे बॉलचा डिस्क्राईबिंग वर्ड का म्हटलंय कारण बॉल विषयी जास्त माहिती कोण सांगतोय आपल्याला बिग हा वर्ड सांगतोय म्हणून बिग हा वर्ड आहे डिस्क्राइबिंग वर्ड नेक्स्ट आहे एन एप्पल इज डॅश डॅश इन कलर एप्पल इन रेड इन इज रेड इन कलर रेड हा काय झाला या ऍटम म्हणजे ऍप्पलचा डिस्क्राइबिंग वर्ड आहे कोणता रेड का डिस्क्राइबिंग वर्ड कारण एप्पल कसा आहे हा वर्ड ते सांगतोय म्हणून हा वर्ड आहे डिस्क्राइबिंग वर्ड नेक्स्ट बघा काय दिलंय तुम्हाला ही इज अँड डॅश डॅश मॅन कसा मॅन आहे हे ओल्ड मॅन बघा इथे ओल्ड वर्ड दिलाय ना ओल्ड वर्ड हा डिस्क्राईबिंग आहे ह्याच्यासाठी मॅनसाठी मॅन तर आहे पण तो कसा मॅन दिलेला आहे तर ओल्ड मॅन ओल्ड हा काय झाला डिस्क्राइबिंग वर्ड या मॅनचा डिस्क्राइबिंग वर्ड आहे ओल्ड ओल्ड म्हणजे त्याच्याविषयी जास्त माहिती सांगतोय डिस्क्राईब करतोय त्या मॅनला तो वर्ड म्हणून ओल्ड हा मॅनचा डिस्क्राईबिंग वर्ड आही। Next these are dash dash बनाना, इते आहे नेक्स्ट आहे दीज आर डॅश डॅश बनाना इथे एट आहेत बघा बनाना एट वर्ड आहे की नाही तुम्हाला दिलेला हा वर्ड त्याचा डिस्क्राईबिंग वर्ड आहे पहा आपण लिहूया इथे एट एट हा काय आहे डिस्क्राईबिंग वर्ड बनामा किती आहेत हे कशामुळे समजते एट या वर्डमुळे आपल्याला समजते की बनामा किती आहेत म्हणून बनामाचा डिस्क्राईबिंग वर्ड काय आहे एट आता लास्ट आहे धिस इज अ डॅश डॅश पॅरोट कसा आहे पॅरोट इथे ग्रीन वर्ड दिलेला आहे बघा द दिस इज अ ग्रीन पॅरोट इथे काय येणार तुम्ही ग्रीन पॅरोट कसा आहे ग्रीन ग्रीन हा पॅरोटचा डिस्क्राईबिंग वर्ड आहे पॅरोटविषयी डिस्क्राईब करतोय माहिती सांगतोय पॅरोटविषयी जास्तीत जास्त आपल्याला माहिती कळते कशामुळे ग्रीन या वर्डमुळे म्हणून ग्रीन हा पॅरोटचा डिस्क्राइबिंग वर्ड आहे पहा फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट डिस्क्राईबिंग वर्ड तुम्हाला इथे फिल इन द ब्लँक्स करायचे आहेत त्याच्यामध्ये करेक्ट डिस्क्राइबिंग वर्ड टाकायचे आहेत फर्स्ट आहे ग्रीन व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स आर डॅश डॅश फॉर हेल्थ हेल्थसाठी ग्रीन व्हेजिटेबल्स आणि फ्रूट काय आहेत हे तुम्ही लिहायचं आहे पहा पहा ग्रीन व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स आर गुड फॉर हेल्थ गुड इथे आपण गुड म्हणू शकतो बरोबर नेक्स्ट आहे दे आर देअर आर डॅश डॅश स्टार्स इन द स्काय आकाशामध्ये चंद स्कायमध्ये स्टार्स किती असतात सो मेनी देअर आर मेनी स्टार्स इन द स्काय मेनी हा काय डिस्क्रायबिंग वर्ड आहे स्टार्सला डिस्क्राईब करतोय गुड हा काय आहे फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्ससाठी डिस्क्राईब करतोय गुड अँट्स आर व्हेरी स्मॉल लिहू शकता स्ट्रॉंग लिहू शकता इंटेलिजंट पण लिहू शकता अँड हुशार असतात त्या एका पाठोपाठ एक बाबा कसे आपले अन्न साठवून ठेवतात छोट्या पण असतात किंवा स्ट्रॉंग पण असतात त्या छोट्या असल्या तरी त्या स्ट्रॉंग असतात तुम्ही इथे अँड आर व्हेरी स्मॉल लिहू शकता स्ट्रॉंग लिहू शकता म्हणजे खूप डिस्क्राईबिंग वर्ड एका ह्याच्यासाठी येऊ शकतात आय हॅव फोर पेन फोर किंवा आय हॅव फायव्ह सिक्स कितीही लिहू शकता बरोबर असे हे गुड मेनी स्मॉल फोर हे झाले डिस्क्राईबिंग वर्ड आप तुम्ही कोणतेही डिस्क्राईबिंग वर्ड देऊ शकता लिहू शकता एका आयटमसाठी जास्त डिस्क्राईबिंग वर्ड सुद्धा येतात पुढे तुम्हाला होमवर्क काय देते पहा लुक अँड से हा तुमचा होमवर्क असणार आहे राईट ईच वर्ड फिफ्टीन टाइम्स इन युअर नोटबुक अँड बाय हार्ट इट म्हणजे तुम्ही पार्ट करायचं आहे पंधरा वेळा लिहून ई डबल एल ओ डब्ल्यू येलो एस डब्ल्यू डबल ई टी स्वीट आर ई डी रेड बीई ए यू टी आय एफ यू एल ब्युटिफुल म्हणजे सुंदर एफ ओ यू आर फोर शार्प एस एच ए आर पी शार्प क्लेवर सी एल ई व्ही ई आर क्लेवर आणि एल ओ वाय ए एल लॉयल Hey, हे डिस्क्राईबिंग वर्ड तुम्ही बाय हार्ट करायचे आहेत फिफ्टीन टाईम तुमच्या नोटबुकमध्ये इच वर्ड फिफ्टीन टाईम लिहायचा आहे इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे या व्हिडिओमध्ये इथे थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकेन तुम्हाला त्याचे लगेच नोटिफिकेशन येतील